नाही नाही, माझं नाव चर्चेत नाही, मी विधानसभाच लढवणार आहे, माझं नाव कुठं चर्चेत तुम्ही आणू नका. काय अमोल कोल्हे मध्ये नाटक आता इथं मोठ्या प्रमाणावर त्यांनी आमचे खासदार अमोल कोल्हे साहेबांचं नाटक झालेलं आहे. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद नाटकाला मिळालेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की बरेच लोक हातातलं घड्याळ काढून हातात तुतारी वाजवायला इथून पुढे बरेच लोक सरसावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. का नाही येणार? थोडं थांबा ना अजून. आता सगळ्यांचीच तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत इथं नगर दक्षिणमध्ये एकदम तोला मोलाचा उमेदवार मिळेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आज. दादा आणि तो मी नसणार आहे. या 14 मार्चला 2 वर्ष होत आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 21 मार्चला 2 वर्ष होत आहेत प्रशासन चालू आहे. आणि आता तुम्ही आढावा बैठकीत सगळ्या परिस्थिती ऐकली अधिकाऱ्यांची मनमानी वगैरे किती दिवस चालणार? नाही, निश्चितपणे मी आत्ता अधिवेशन झालं त्यामध्ये देखील एका विधेयकावर चर्चा होती. विधेयक असं आणलं होतं सरकारने की महानगरपालिकेचे वॉर्डमध्ये किती नगरसेवक असावे. मी त्या विधेयकावर देखील भाषण करताना सांगितलं की आपण कोणत्या विधेयकावर चर्चा करतो म्हटलं. यापेक्षा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा होतील याचा एखादं काहीतरी अध्यादेश आणा किंवा असं काहीतरी विधेयक आणा. पण मात्र सरकारलाच कदाचित ह्या निवडणुका नको असाव्यात. एकतर त्यांना भीती वाटत असेल पराजयाची की लोकसभेच्या अगोदर जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभव झाला तर लोकसभेला होईल आणि तो पराभव तो होणारच आहे, तो तसाही होणारच आहे त्यांचा. आणि दुसरं म्हणजे सध्या प्रशासक त्यांचेच आहेत, सरकारीवरून सांगितलं की त्यांची कामं होतील विरोधकांची कामं होणार नाहीत, अशा प्रकारे एकतर्फी त्यांचं त्या ठिकाणी दडपशाही देखील चालू आहे. आणि म्हणून खरं कुठंतरी हे देशाच्या राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5 वर्षांनी व्हायला पाहिजे, घटनेतली तरतूद आहे. पण मात्र आता भविष्यकाळामध्ये या देशाची कारभार हा संविधानाप्रमाणे चालणार आहे की नाही याची आम्हाला खरोखरच शंका आहे. त्या ठिकाणी येते मला वाटत नाही तसे ते कठोर जरी असले तरी प्रेम आहेत मला वाटत नाही त्यांनी काय दम दिला असेल. आणि जरी दिला असेल तरी पवार साहेबांवर देखील प्रेम करणारी जनता अशी कोणी दम दिला म्हणून जनता काय त्या ठिकाणी थांबणार नाही. पवार साहेबांचा हा महाराष्ट्र अत्यंत प्रेम पवार साहेबांवरती हा महाराष्ट्र करतो त्यामुळे कुणी जर दम दिला म्हणून लोक जाणार नाही असं होऊ शकत नाही. थँक्यू.